17 एप्रिल 2023 रोजी सोमवारला उमरेड तालुक्यातील नवेगाव साधू आणि सेव ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार राजू पारवे यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये 7 मातोश्री पांदन रस्ते खडीकरण करणे, वक विरघडी तारणा, उमरेड रस्त्याची सुधारणा करणे, 332 लक्ष तिरकुडा देवस्थान येथे परिसर विकास करणे, 150 लक्ष मौजा तिरकुडा पूरक पाणी पुरवठा योजना, सिमेंट रस्ता, पाईप नाली, भूमिगत नाली अशा अनेक विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच शेतकऱ्यांशी आणि गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या आमदारांनी यावेळी जाणून घेतल्या आणि उर्वरित कामांचे प्रस्ताव तयार करण्यास सांगितले. तिरकुरा देवस्थानाला 1.50 कोटी लक्ष रुपये देऊन मोठ्या स्वरूपात बुद्ध मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. येणाऱ्या दिवसात तिरकुरा देवस्थानाचे नाव विदर्भातच नाही तर देशात लौकिक होणार आहे. उर्वरित कामांबाबत येणाऱ्या दिवसात गती येणार आहे अशी ग्वाही आमदार यांनी या प्रसंगी दिली. यावेळी समाज कल्याण सभापती मिलिंद सुटे, सभापती गीतांजली नागभीडकर, सुरेश लेंडे, रमेश किलनाके, जयश्री देशमुख, पुष्कर डांगरे, इंजिनियर रूपराज शंकर गौरी, संजय वाघमारे, राहुल घरडे, डॉक्टर रमेश राठोड, प्रभाकर धांडे, मधुकर सातपुते, राजेश भेंडे, राकेश नवकरकर, विशाल देशमुख, रितेश राऊत, राजरतन कुंभारे, प्रकाश बोरकर, मंजुषा झोडापे, नरेंद्र धनविजय, रोशन पाटील, मिथुन माठे, सुखराम सोनटक्के, गायगवडी तसेच सरपंच, सदस्य आणि पदाधिकारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महादर्पण न्यूज करिता भूपेश पाठराबे, उमरेड.